डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील भाषणात अनेक मुद्दे व त्यांची मते मांडली. संविधानाने अपेक्षित केलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मूल्यांची जपवणूक होईल का याविषयी बाबासाहेबांनी चिंता तर व्यक्त केलीच होती, पण संविधानाच्या वाटचालीपेक्षा भारत देशाच्या वाटचालीविषयी त्यांनी जी मांडणी केली होती ती आजच्या देशातल्या परिस्थितीवरून खरी ठरत आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. 70 वर्षीच्या नंतरचा भारत कसा असेल आणि त्यावेळी भारतीय संविधानाची भूमिका कोणती राहील याची बाबासाहेबांनी जी चिंताग्रस्त होऊन मांडणी केली होती ती आज तंतोतंत खरी ठरली आहे. यावरून महामानवाची दूरदृष्टी किती पारदर्शी होती आणि हा महामानव किती मोठा तत्वचिंतक होता याची आज जाणीव होते. बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात मांडलेले काही मुद्दे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला बाबासाहेबांची दूरदृष्टी किती पक्की होती हे कळेल. बाबासाहेब म्हणतात, भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील मला माहीत नाही, परंतु एवढे निश्चितच की जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे गमावले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्यात रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे. आजचा जर विचार केला तर बाबासाहेबांचे हे वाक्य तंतोतंत खरे ठरतात, कारण आज सत्ताधारी पक्ष पण देशापेक्षा स्वतःचा पक्ष मोठा समजतात. लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये, तसेच त्याच्यावर इतका विश्वास करू नये की जेणेकरून त्याला प्राप्त असलेल्या अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. आज देशात दिसतच आहे की लोकांची इच्छा नसून सुद्धा नवनवीन कायदे तयार करण्यात येत आहेत. सरकारी मालमत्ता विकून अनेक भारतीयांचे भारी नुकसान आज सत्ताधारी पक्ष करीत आहेत. पुढे बाबासाहेब म्हणतात, विभूतीपूजा ही लोकशाहीला घातक आहे. धर्मातील भक्ती ही कदाचित आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू पण शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधपतनाचा, हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. हा इशारा नेहमीच धोका देणारा आहे. आज देशात अंधभक्तांची संख्या बघून दिसून येते की बाबासाहेबांचे विचार किती खरे व दूरदृष्टी होते. आज देशात हुकुमशाही तर नाही, परंतु भारतीय लोक स्वतःचे अस्तित्व विसरून एखाद्या राजकीय पक्षाची किंवा नेत्याची भक्ती करतच राहतील तर या देशाचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. आता तरी लोकांनी विचार करायला हवा की देश महत्वाचा की देशासोबत द्रोह करणारे हे पक्ष. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.